26-11 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सांगली ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत शहीद दौड आयोजित करण्यात येते. त्याअंतर्गत यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या दौडचे पनवेलमध्ये आगमन झाले असून त्याचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पळस्पे पोलीस चौकी येथे स्वागत करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वागत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संजय जोशी यांची उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांनी आयोजन केले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेट्टे, पोलीस उपनिरीक्षक फडतरे, पोलीस उपनिरीक्षक चौगुले, आयोजक श्रीकांत कुंभार, योगेश रोकडे, निलेश मिसाळ, घनश्याम उके व त्यांच्या 22 जणांच्या पथकाचे पळस्पे येथे या दौडचे स्वागत केले. 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक शहीद झाले होते. या भ्याड हल्ल्याचा निषेध करून श्रद्धांजली वाहण्यासाठी 2009 सालापासून अशोक कामठे स्मृती फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत शहीद दौड आयोजित करण्यात येते. 470 किलोमीटरची ही दौड असते. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात आणि मॅरेथॉनच्या माध्यमातून देशद्रोहींना संदेश देतात की तुम्ही पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केला तर 2000 किलोमीटर आत घुसून तुम्हाला नेस्ता नामूद करू असा इशारा देण्यात येतो. या कार्यक्रमाला सतीश मोरे, जगदीश मुकादम यांच्यासह पळस्पे पोलीस चौकीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26-11 भ्याड हल्ल्यामध्ये आपले जे वरिष्ठ अधिकारी आणि जे आपले सर्व जवान शहीद झाले, तर त्या संदर्भात असे भ्याड हल्ले पुन्हा होऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतच असतो नेहमी सरकारतर्फे. परंतु शहीद झालेले जवान त्यांनी दिलेलं जे शहीद जे बलिदान आहे ते कधीही विसरता कामा नये आणि ते कंटिन्यू आपल्या सर्वांच्या लक्षात राहिलं पाहिजे. यासाठी श्रीकांत कुंभार आणि त्यांच्या टीमनं जे आपले ज्योतीचं मशालीचं कार्यक्रम चालू केला आहे तो अत्यंत सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. कामटे साहेब आणि श्रीकांत आणि आमचं रिलेशन वेगळं आहे, कारण सांगलीमध्ये कामटे साहेब 2003 साली असताना श्रीकांतच्याने माझी पोलीस दलामध्ये एंट्री साहेबांच्यामुळे झाली. आमचे डायरेक्ट स्पोर्ट्सच्या माध्यमातून डायरेक्ट ट्रायल घेऊन घेतली. कामटे साहेबांसारखा एक देशभक्त आणि गरीब मुलांकरता जे आपल्या छोट्या छोट्या खेड्यापाड्यातून येतात त्यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस आम्ही कधी बघितला नव्हता. शहीद जवानांच्या जे शहीद जवान शहीद झाले त्यांच्याबद्दल सगळ्यांच्याबद्दल तर आत्मीयता आहेच, पण विशेषतः आमचे कामटे साहेबांबद्दल आत्मीयता होती आणि ते बंडू कुंभार यांनी आजपर्यंत पुढेपर्यंत आणून ठेवलेलं आहे. पनवेल शहर पोलीस ठाणेतर्फे आम्ही तुमच्या स्वागतासाठी थोडा जो काय हातभार लावलेला आहे त्याचं पूर्ण श्रेय श्रीकांतच्या ह्याच्यामुळे सपोर्टमुळे झालेलं आहे आणि आमच्याकडून सर्वांचं नेहमी मी जिथे जिथे असेन त्यावेळी मी तुमच्याकडून आणि आमच्या पनवेल शहरकडून हे कंटिन्यू चालू ठेवेन हे जोपर्यंत चालू आहे. साधारण 26-11 2008 रोजी मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले पोलीस अधिकारी बरेचसे शहीद झाले, तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा 2009 पासून आपण सांगलीमध्ये एक शहीद मॅरेथॉन सुरू केली आणि मागच्या वर्षीपासून शहीद दौड सांगली ते मुंबई 470 किलोमीटर शहीद दौड सुरू केली. त्याचा उद्देशच हा आहे की आम्ही आजही 470 किलोमीटर पळू शकतो. दहशतवाद्यांना एक तो मेसेज आहे, तसं जर काही कोणी वाकडी नजर केली आमच्याकडे तर आम्ही 2000 किलोमीटरसुद्धा पळून जाऊन त्यांना मारू शकतो. ही तयारी आज आम्ही तरुणांच्यामध्ये आम्ही पेटवायचा प्रयत्न करत आहोत आणि आमच्या पोलीस खात्याच्या डिपार्टमेंटच्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांच्याबद्दल जी काही आमची शहीदत्व आलेलं आहे त्यांना ते एक अभिवादन आहे. त्या उद्देशाने हा पूर्णपणे हा सगळा दौडचा उपक्रम सुरू केलेला आहे. साधारण सांगलीमध्ये सुरुवात झाली, सांगलीमध्ये 1000 लोक सहभागी झाले, साताऱ्यामध्ये 2000 लोक सहभागी झाले, पुण्यामध्ये काल जवळजवळ 400 ते 500 लोक सहभागी झाले, आता आपण पनवेलमध्ये आलो आहे, आता मुंबईमध्ये पण उद्या जी सकाळी निघणार आहे दौड त्याला पण जवळजवळ मला वाटते सर किती 1000 लोक काय ते पार्टिसिपंटनी म्हणजे हे झालेलं आहे, रितसर त्यांनी नोंदणी केलेली आहे. तर अशा प्रकारे हा पूर्णपणे लोकांनी खूप याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे आणि खूप एक वेगळा विषय झालेला आहे हा. आणि असं वाटतं की मला सर्व लोकांनी उद्या मुंबईमध्ये पण सहभागी व्हावं
अशी मी त्याच्यामध्ये विनंती व्यक्त करतो. आणि पनवेल पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय साहेब असतील आणि इथला सर्व काही स्टाफ असेल पळसपे पोलीस चौकीचा, यांनी सुद्धा आज आमचा आदर सत्कार केला, त्याच्याबद्दलही आम्ही खूप म्हणजे पनवेलकरांचं आम्ही धन्यवाद मानतो.